Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल, आपल्या चॅनलने 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा नुकताच पार केलाय. त्यामुळे सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद. आपण अजून असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. तर आता आपल्याला जर इंग्लिश शिकायचं असेल किंवा कोणतीही भाषा शिकायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त शब्द वोकॅबलरी माहिती असायला हवी. त्यामुळे आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहोत ज्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 नवीन शब्द आणि त्यांचा अर्थ व त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत. त्यामुळे कोणताही व्हिडिओ मिस करू नका. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ रेग्युलर बघितल्यामुळे तुमची वोकॅबलरी वाढायला नक्कीच मदत होणार आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आवर फर्स्ट वर्ड इज ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्टचा अर्थ आहे आशावादी. ही इज अन ऑप्टिमिस्ट बॉय. तो एक आशावादी मुलगा आहे. प्रत्येकाने आयुष्यात आशावादी असायला हवं असं आपण म्हणतो तेव्हा आपण ऑप्टिमिस्टचा वापर करू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे आपल्या लिस्टमध्ये पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्टच्या अपोजिट पेसिमिस्ट होतं. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. नेवर बी अ पेसिमिस्ट. कधी निराशावादी बनू नका. नेक्स्ट वर्ड इज ऑल्दो. ऑल्दो म्हणजे तरी किंवा तरी सुद्धा. फॉर एक्झाम्पल, ऑल्दो शी इज इल शी वेंट टू स्कूल. ती आजारी आहे तरी ती शाळेत गेली. ऑल्दोचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे पोलाइट. पोलाइट म्हणजे सभ्य किंवा विनयशील. बी पोलाइट विथ एल्डर्स. मोठ्यांशी सभ्यपणे वागावे. जर तुम्ही पोलाइट असाल तर सगळ्यांनाच आवडतं. पोलाइट असणं हा एक चांगला गुण आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपला कुडोज. कुडोज म्हणजे प्रशंसा, यश, कौतुक. फॉर एक्झाम्पल, कुडोज टू द टीम इंडिया फॉर इट्स ग्रेट अचीवमेंट. म्हणजे महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल भारतीय टीमचे खूप खूप कौतुक. असं कोणाची प्रशंसा करायची असेल, कोणाचं कौतुक करायचं असेल तेव्हा आपण कुडोज शब्दाचा वापर करू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे इंटरफेअर. इंटरफेअर म्हणजे हस्तक्षेप करणे किंवा दखल देणे. प्लीज डोंट इंटरफेअर इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नको. किंवा आपण म्हणू शकतो मला इंटरफेअर करणारे लोक आवडत नाही. तर इंटरफेअर हा खूप युजफुल वर्ड आहे. आपण बऱ्याचदा याचा वापर करतो. नेक्स्ट वर्ड आहे ग्रीडी. ग्रीडी म्हणजे लालची. फॉर एक्झाम्पल, ही इज ग्रीडी फॉर मनी. म्हणजे तो पैशासाठी लालची आहे, तो पैशाच्या मागे धावतो. और डोंट बी ग्रीडी. लालची होऊ नका. अशा पद्धतीने पण आपण ग्रीडीचा वापर करू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे हरियप. हरियप म्हणजे लवकर कर. हरियप और वी विल मिस द ट्रेन. लवकर कर नाहीतर आपली ट्रेन चुकेल. किंवा आपण म्हणू शकतो हरियप अदरवाईज वी विल मिस द ट्रेन. ऑरच्या ठिकाणी आपण अदरवाईज ही वापरू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे चेरिश. चेरिश म्हणजे प्रेमाने काळजी घेणे किंवा हृदयात जतन करून ठेवणे, मनात ठेवणे. फॉर एक्झाम्पल, आय विल चेरिश हिज मेमरी फॉर एव्हर. मी त्याच्या आठवणी नेहमी जतन करून ठेवेल. किंवा आपण म्हणू शकतो आय विल चेरिश यू फॉर एव्हर. मी तुला नेहमी लाडात ठेवेल, प्रेमाने ठेवेल. अशा पद्धतीने आपण चेरिश या शब्दाचा वापर करू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे रिवेंज. रिवेंज म्हणजे बदला घेणे. फॉर एक्झाम्पल, आय विल टेक रिवेंज फॉर दिस इन्सल्ट. मी या अपमानाचा बदला घेईन. तर रिवेंज म्हणजे बदला. ओके, तर इथे आपले 10 वर्ड्स पूर्ण होत आहेत. असे आपण बरेच वर्ड्स बघणार आहोत. तेव्हा रेग्युलर व्हिडिओज बघितल्यानंतर तुमची वोकॅबलरी नक्कीच वाढेल. अजून या वर्ड्सपासून तुम्ही आणखीन कोणते सेंटेन्स बनवू शकता हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.